नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्व अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या पत्रिकेतील विविध शुभयोगांचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये पत्रिकेतील प्रमुख शुभयोग असणाऱ्या पंचमहापुरुष योगाचा सविस्तरपणे मागील काही भागांमध्ये आपण अभ्यास केला. आज आपण एक नवीन शुभयोगाचा अभ्यास करणार आहोत. तो योग म्हणजे गजकेसरी योग होय. ज्योतिष शास्त्रानुसार गजकेसरी हा पत्रिकेतील अत्यंत शुभ योग आहे. गजकेसरी या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. गज म्हणजे हत्ती आणि केसरी म्हणजे सिंह होय. गज केसरी योग म्हणजे ज्याच्या दारात हत्ती घोडे उभे आहेत असा, किंवा आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास BMW किंवा मर्सिडीज उभा आहे असा. तसेच हत्ती व सिंहाच्या शक्ती एवढे शुभ फळ जातकाला या योगापासून प्राप्त होऊ शकते. या योगाच्या प्रभावामुळे जातक शक्तिशाली असण्यासोबतच बुद्धिमान व विद्वान सुद्धा असतो. त्यामुळे समाजात त्याला मान सन्मान, प्रतिष्ठा व लौकिक प्राप्त होतो. गजकेसरी योगामुळे जातकाचा स्वभाव हा गंभीर व प्रभावशाली बनतो. त्याच्या शब्दाला उचित मान मिळतो. तसेच तो कर्तृत्ववानही असतो. आता हा योग पत्रिकेत कसा तयार होतो याचा अभ्यास करूया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. पत्रिकेमध्ये गजकेसरी योग हा गुरु व चंद्र या दोन ग्रहांमुळे तयार होतो. ज्या पत्रिकेमध्ये चंद्रापासून गुरु हा ग्रह प्रथम, चतुर्थ, सप्तम किंवा दशम या स्थानी असेल त्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग तयार होतो. हा शुभ योग असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. इतकी की या योगाच्या शुभ प्रभावामुळे जातकाचं आयुष्य उजळून निघू शकते. नोकरी, व्यवसाय यात उत्तम यश मिळू शकते. धनसंपत्तीने जातकाचं आयुष्य परिपूर्ण बनू शकतं. हा योग शुभ असण्यासोबतच अत्यंत दुर्मिळ असा आहे. कारण हा योग पूर्ण होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत. ते म्हणजे, पत्रिकेत गुरु व चंद्र हे दोघे शुभ असावेत. दोन्ही ग्रह नवमांशात स्वक्षेत्री किंवा मित्रक्षेत्री असावेत. दोन्ही ग्रहांना अंशात्मक बळ असावे. दोन्ही ग्रह अशुभ कर्तरीत नसावे. चंद्र व गुरु या दोन्ही ग्रहांवर अशुभ ग्रहांची दृष्टी नसावी. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही पत्रिकेमध्ये कोणताही शुभ योग तयार होण्यासाठी पहिला आवश्यक गोष्ट म्हणजे योगाचे निर्माण करणारे सर्व ग्रह हे शुभ असले पाहिजेत. कारण पत्रिकेतील अशुभ ग्रह शुभ योगाचं निर्माण करू शकत नाहीत. ज्योतिषशास्त्रातील हा नियम गजकेसरी योगालाही लागू आहे. म्हणून पत्रिकेत गजकेसरी योग तयार होण्यासाठी या योगाचे निर्माण करणारे चंद्र व गुरु हे दोन्ही ग्रह पत्रिकेत
शुभ असले पाहिजेत. या दोघांपैकी एकही ग्रह अशुभ असेल किंवा त्याला कुठला दोष लागलेला असेल तर गजकेशरी योग तयार होऊ शकत नाही. तसेच चंद्र किंवा गुरु जर अशुभ असतील तर त्याच्यापासून अशुभ योगाचे निर्माण होऊ शकते. हे उदाहरण देऊन स्पष्ट करायचे असल्यास, समजा एखाद्या पत्रिकेत शुभ असलेला चंद्र अशुभ असलेल्या गुरुसोबत एकाच स्थानात असेल किंवा केंद्रात असेल तर पत्रिकेत गजकेशरी योगाचा निर्माण होऊ शकत नाही. उलट शुभ असलेल्या चंद्राला अशुभ असलेल्या गुरुचा दोष लागून त्याचा शुभ प्रभाव कमी होईल. त्यामुळे चंद्रापासून मिळणारी शुभ फळही जातकाला मिळू शकणार नाही. अगदी याच सारखे एखाद्या पत्रिकेत गुरु शुभ असेल आणि चंद्र अशुभ असेल तेव्हाही गजकेशरी योगाचे निर्माण होऊ शकत नाही. उलट शुभ असलेल्या गुरुला अशुभ चंद्राचा दोष लागू शकतो. त्यामुळे गुरुच्या शुभ असणाऱ्या क्षेत्रावर परिणाम होऊन जातकाला अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात. जातकासाठी सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे पत्रिकेत चंद्र व गुरु हे दोन्ही ग्रह अशुभ असणे होय, ज्यामुळे जातकाला विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक म्हणून एखाद्या पत्रिकेचं विश्लेषण करताना पत्रिकेतील ग्रहांची स्थिती काळजीपूर्वक बघायला हवी. त्यात गजकेशरी योग जर आपण बघत असाल तर आधी सांगितलेल्या सर्व गोष्टी पडताळून बघा, त्याचे बारकाईने निरीक्षण करा, त्यानंतरच योग्य त्या निष्कर्षापर्यंत या. आता आपण लग्नानुसार पत्रिकेत गजकेशरी योग कसे तयार होतात ते बघूया. मेष लग्न. मेष लग्नाचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. मंगळाचे चंद्र व गुरु या दोन्ही ग्रहांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे मेष लग्नामध्ये चंद्र व गुरु यांची झालेली युती ही जातकासाठी गजकेशरी योग निर्माण करणारी ठरते. मेष लग्नात द्वितीय, चतुर्थ आणि नवम स्थानातील युती जातकाला विशेष शुभ फळ प्रदान करणारी ठरते. मेष लग्नात तयार होणाऱ्या गजकेशरी योगामुळे जातक साहसी, धाडशी आणि तर्कशील बनतो. शत्रूवर विजय प्राप्त करण्याची शक्ती त्यामध्ये असते. वादविवादामध्ये तर त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. वृषभ लग्न. वृषभ लग्नाचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे. वृषभ लग्नात चंद्र हा ग्रह तृतीयेश तर गुरु हा ग्रह अष्टमेश व लाभेश असतो. त्यामुळे या लग्नात गजकेशरी योग तयार झाल्यास तो जातकासाठी अत्यंत शुभ ठरेल असे नाही. वृषभ लग्नाचा स्वामी शुक्र व गुरु हे शत्रू आहेत. प्रथम स्थानात हा योग झाल्यास उच्चीचा चंद्र व लाभेश यांची युती फायदेशीर ठरू शकते. वृषभ लग्न असल्यास स्थानपरत्वे योगाचं महत्त्व बदलेल. या लग्नातील गजकेशरी योगामुळे जातक हा धार्मिक कार्यात रुची ठेवणारा, सर्वांप्रती हृदयात प्रेम करुणा बाळगणारा व परोपकार करणारा असतो. मिथुन लग्न. मिथुन लग्नाचा स्वामी बुध हा ग्रह आहे.
या लग्नात चंद्र हा ग्रह द्वितीय स्थानाचा स्वामी तर गुरु हा ग्रह सप्तम व दशम स्थानांचा स्वामी असतो. मिथुन लग्नातील गुरु जर धनु मीन किंवा कर्क या राशीमध्ये असेल तर निर्माण होणारा गजकेशरी योग जातकासाठी अत्यंत लाभदायक असतो. कारक ग्रहांच्या नियमानुसार गुरुला केंद्राधिपती दोष लागतो. गजकेशरी योगाच्या प्रभावामुळे जातक इतरांच्या हिताचा विचार करणारा व प्रतिभाशाली असतो, त्यामुळे एकंदरीतच मिश्र फळ प्राप्त होतात. मिथुन लग्नाला गजकेशरी योग हा स्थान परत्वे शुभ अथवा अशुभ फळ देणारा ठरतो. कर्कलग्नाचा स्वामी स्वतः चंद्र हा ग्रह आहे, तसेच गुरु हा ग्रह सष्टेश आणि भाग्येश आहे. त्यामुळे कर्कलग्नात तयार होणारा गजकेशरी योग हा जातकाला भरभरून देणारा असतो. गजकेशरी योगाच्या प्रभावामुळे जातक हा अत्यंत विद्वान बनतो. तो ज्या क्षेत्रात जातो तिथे तो यशस्वी होऊन लोकप्रियता, मानसन्मान, प्रतिष्ठा कमवतो. जातक हा सुसंस्कारांनी परिपूर्ण असतो व तो आपल्यासोबत सर्वांना घेऊन चालतो. अशा जातकाची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती गजकेशरी योगामध्ये असते. सिंहलग्न. सिंहलग्नाचा स्वामी रवी हा ग्रह आहे. सिंहलग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ग्रह मीन राशीमध्ये आणि गुरु ग्रह धनु राशीमध्ये असेल तर त्यापासून तयार होणारा गजकेशरी योग हा जातकासाठी अत्यंत शुभ मानला जातो. ग्रहांच्या इतर स्थितीत योगाची शुभता थोडी कमी होते. सिंह लग्नात तयार होणारा गजकेशरी योग हा जातकाला शक्ती प्रदान करणारा असतो. चंद्र हा लग्नेश रवीचा मित्र असला तरी व्ययेश असल्याने गजकेशरी योगाची शुभता थोडी कमी होते. कन्यालग्न. कन्यालग्नाचा स्वामी बुध हा ग्रह आहे. कन्यालग्नाच्या पत्रिकेत गुरु हा ग्रह मीन राशीत असेल आणि चंद्र जर धनु किंवा मीन राशीत असेल तर त्यापासून तयार होणारा गजकेशरी योग हा कन्या लग्नाच्या जातकासाठी अत्यंत शुभ असतो. ज्याच्या पत्रिकेत असा गजकेशरी योग तयार होतो ते जातक बुद्धिमान, साहसी, धार्मिक वृत्तीचे, सामाजिक दायित्व जोपासणारे व न्यायप्रिय असतात. चंद्र व गुरु हे लग्नेशाचे शत्रू असल्यामुळे संमिश्र फळ जातकाला मिळू शकतात. तुळलग्न. तुळलग्नाचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे. तुळलग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह तृतीय व षष्टम या स्थानाचा तर चंद्र हा ग्रह दशम स्थानाचा स्वामी असतो. या लग्नामध्ये गुरु कर्क राशीमध्ये व चंद्र मकर राशीमध्ये असेल तर निर्माण होणारा गजकेशरी योग उत्तम ठरतो. त्याच्यामध्ये जातकाला शुभ फळ देण्याची शक्ती असते. मात्र इतर ग्रहस्थितीमध्ये तुळ लग्नात गजकेशरी योगाचे संपूर्ण फळ जातकाला मिळत नाही. तुळ लग्नाचे लोक या योगाच्या प्रभावामुळे आपल्या जन्मस्थानापासून लांब जाऊन धन कमावू शकतात. लग्नेशाचे शत्रू असल्याने गुरु फार शुभ फळ देऊ शकत नाही, त्यामुळे स्थान परत्व या योगाचे शुभ अशुभ फळ जातकाला प्राप्त होते. वृश्चिक लग्न. वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे. या लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह द्वितीय व पंचम स्थानाचा
तर चंद्र हा ग्रह भाग्यस्थानाचा स्वामी आहे. वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेत गुरु ग्रह जर लग्नात असेल, चंद्र ग्रह सप्तम स्थानात वृषभ राशीत असेल, तर दोघांमध्ये दृष्टी संबंध तयार होऊन निर्माण होणारा गजकेशरी योग हा अत्यंत शुभ समजला जातो. या योगाच्या प्रभावामुळे जातक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होऊन नाव लौकिक कमावतो. तो शब्दाचा अत्यंत पक्का असतो, त्यामुळे त्याच्या शब्दाला समाजात किंमत असते. चंद्र व गुरु हे दोन्ही लग्नेशाचे मित्र शुभस्थानाचे स्वामी असल्यामुळे या लग्नाचा गजकेशरी योग अत्यंत शुभ असतो. स्थान परत्वे त्याची शुभ फळ जातकाला प्राप्त होतात. धनुलग्न. धनुलग्नाचा स्वामी गुरु हा ग्रह आहे. गजकेशरी योग तयार होण्यासाठी गुरुची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. त्यामुळे धनुलग्नात तयार होणारा हा शुभ योग अत्यंत प्रभावकारी असतो. मात्र त्यासाठी गुरु शुभ असायला हवा, इतरही ग्रहस्थिती जुळून यायला हवी, नाही तर या योगाचे पूर्ण फळ मिळत नाही. या योगाच्या प्रभावामुळे धनुलग्नाचे जातक हे शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती करून धार्मिक कार्यात रममाण होतात. धनुलग्नाला चंद्र हा अष्टम स्थानाचा स्वामी आहे. चंद्र आणि सूर्य यांना अष्टमेशाचा दोष लागत नाही, परंतु चंद्राकडे इतर कोणत्याही स्थानाचे भावेशत्व नसल्याने धनुलग्नासाठी चंद्र फार शुभ ठरेल असं नाही. स्थान परत्वे या योगाला शुभाशुभ फळ प्राप्त होते. मकर लग्न. मकर लग्नाचा स्वामी शनी हा ग्रह आहे. शनी व गुरु यांचे समसंबंध आहेत. तर शनी व चंद्र यांचे संबंध शत्रुत्वाचे आहेत. मकर लग्नाच्या पत्रिकेत गुरु तृतीय व द्वादश स्थानाचा तर चंद्र सप्तम स्थानाचा स्वामी आहे. चंद्र व गुरुच्या या गजकेशरी योगाचा फळ मकर लग्नाला मध्यम समजला जातो. त्यामुळे मकर लग्नाच्या जातकाला या योगापासून मिळणारे फळ हे मध्यम स्वरूपाचे असतात आणि त्यात स्थान परत्वे राशी परत्वे बदल होतात. कुंभलग्न. कुंभलग्नाचा स्वामी सुद्धा शनी ग्रह आहे. त्यामुळे मकर लग्नाप्रमाणेच गजकेशरी योगाची शुभफळ मोठ्या प्रमाणावर या लग्नाला प्राप्त होऊ शकत नाही. या लग्नात एक दोष तयार होतो, कारण कुंभ लग्नामध्ये चंद्र हा ग्रह षष्ठम स्थानाचा स्वामी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या स्थानाला अशुभ मानण्यात आलेला आहे. त्यामुळे पत्रिकेत निर्माण होणाऱ्या गजकेशरी योगाचा प्रभाव कमी असतो. जातकाला त्यापासून सामान्य फळ प्राप्त होतात आणि स्थान परत्वे बदल होतात. मीन लग्न. मीन लग्नाचा स्वामी गुरुग्रह आहे. गजकेशरी योग तयार होण्यासाठी गुरुची भूमिका किती महत्वपूर्ण असते हे आपण बघितलेलंच आहे. त्यामुळे या लग्नात तयार होणारा गजकेशरी योग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. इतर लग्नात तयार होणाऱ्या योगापेक्षा ह्या योगाचा प्रभाव हा जास्त असतो. या योगाच्या प्रभावामुळे जातक हा अत्यंत ज्ञानी, धर्माच्या धार्मिक गोष्टींचा पुरस्कार करणारा असतो. समाजाला दिशा दाखवण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. समाजही त्याची प्रत्येक गोष्ट मान्य करीत असतो.
अशा पद्धतीने आपण पत्रिकेतील गजकेसरी या शुभ योगाविषयी माहिती समजून घेतली. ती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण गजकेसरी योगाच्या काही पत्रिकांचा अभ्यास करणार आहोत. आजच्या भागातील गजकेसरी योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबला की नाही तो अवश्य दाबून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.